विद्यमान मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये गंभीर आरोप करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की आमदार फोडण्यासाठी 25 कोटी रुपये आणि 2 एकर जमीन दिली गेली आहे असे चुकीचे आणि खोटे आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. देसाई यांनी राऊत यांना आव्हान दिलंय की नुसत्याच हवेमध्ये गोळ्या मारू नका, तसे सबूतही द्या. संजय राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला? उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी 8 वाजले की ते स्क्रीन तुम्ही सेटच करून ठेवता त्या फ्रेममध्ये. संजय राऊत चालू करा, लोकांना पण ती सवय झाली. आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं बटन बदलत्या चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनल दुसरं लावतात. संजय राऊतांकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही. त्यांच्याकडं मी मंत्री म्हणून सांगतो, त्यांच्याकडं 25 कोटीचा 2 एकर जमिनीचा काय पुरावा असला तर द्या ना. एजन्सी आहेत ना, सरकारकडे द्या, CID कडे द्या, इंटेलिजन्स कडे द्या, कोणाकडे द्या ना. तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नका म्हणून.